इथे तुम्ही कुठल्याही प्रकारची घाण करू नका, दारूच्या बॉटल फोडत जाऊ नका, तरी सुद्धा ते केलं जातंय। जो आपल्याला दिसेल त्याला आपण 100% का, जोपर्यंत ते इकडनं जात नाही तोपर्यंत आम्ही इथंच थांबलोय। नमस्कार मंडळी, मी विकास शिरोळे स्वागत करतो आपलं सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण आलोय जांभी डॅमवर आणि आज आहे संडे। तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आणि लोक काय करतात, अशा निसर्गरम्य ठिकाणी येऊन लोक काय करतात। दारूच्या बाटल्या आणलेल्या आहेत, त्या इथे टाकून जातात। इतक्या सुंदर ठिकाणी जर येतात तर तुम्ही स्वच्छता पण केली पाहिजे ना त्या ठिकाणाची। म्हणजे सोबत आणलेल्या जेवण वगैरे आहे ते पत्रावळ्या इथंच टाकून जातात, दारूच्या बॉटलसुद्धा इथे फेकून देतात। ही खूप चुकीची गोष्ट आहे। या ठिकाणी आलात एन्जॉय करण्यासाठी आलात तर इथला आनंद घ्या, इथला मनसोक्त आनंद घ्या। इथे अजिबात तुम्हाला कोणी बोलणार नाही, पण तुम्ही इथल्या या जागेची स्वच्छता पण तेवढीच ठेवली पाहिजे, एवढं लक्षात ठेवा। जेवढं सुंदर हे धरण आहे ना, तेवढा सुंदर हा रस्ता मुळीच नाही। या रस्त्याची अवस्था खूपच खराब झाली आहे। पुढे धरणाच्या वरती तईचीवाडी हे गाव सुद्धा आहे, पण हे गाव खूप वर्षापासून रस्त्यापासून वंचित आहे। पावसाळ्यामध्ये रोज येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांच्या गाड्यांमुळे या रस्त्याची अवस्था अजूनच खराब झाली आहे। जांभी धरण गेल्या 4-5 वर्षामध्ये पर्यटकांच्या मनामध्ये आपल्या नैसर्गिक सौंदर्याची भुरळ पाडणारा, पर्यटकांना प्रेमात पाडणारा, जवळच्या गावातील शेतकऱ्यांना पशूंना कधीच पाण्याची कमतरता भासू न देणारा, मुंबईपासून हक्केच्या अंतरावर असलेल्या शहापूर तालुक्यातील हे सुंदर धरण आज या परिसरात डम्पिंग ग्राउंड होतोय की काय, कारण इथे येणाऱ्या काही अतिउत्साही पर्यटकांनी वनभोजन पार्टी या निमित्ताने आसपासचा परिसर दूषित केला आहे। जागोजागी जेवणाची प्लॅस्टिक ताटं, पिशव्या, दारूच्या बॉटल्स इथेच टाकून देत आहेत, त्यामुळे हे पर्यटन क्षेत्रसुद्धा बंद होण्याच्या मार्गावर आहे। म्हणून इथे येणाऱ्या तमाम पर्यटकांना माझी नम्र विनंती आहे की इथलं सौंदर्य जपा, अजूनही वेळ गेलेली नाही आहे। मंडई येथील परिसरात असं जागोजागी बसून जेवणाचा पार्टीचा आनंद घेत आहे, मान्य आहे ना आम्हाला, पण हे ठिकाण खाजगी नसून सार्वजनिक आहे याचं सुद्धा भान असू द्या। आपल्या घरी जशी स्वच्छता ठेवताना तशी इथे सुद्धा यापुढे ठेवाल अशी आशा करतो। तर इथे पर्यटक आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घ्या त्यांचे विचार काय आहेत। दरवर्षी आम्ही इथे येतो आणि इथे आल्यावर आम्हाला नेहमी असं बघायला भेटतं की इथे लोक पर्यटक येतात, पण इथे जी घाण आहे, प्लॅस्टिकच्या पिशव्या असतील, दारूच्या बाटल्या असतील, त्याच्याने ह्या परिसराचं जे सौंदर्य आहे ते पूर्णपणे आता निघून चाललेलं आहे। आणि लोकांनी इथे येऊन फक्त निसर्गाचा आस्वाद घ्यायचा आहे, इथे कुठल्या प्रकारची घाण करू नये असं पर्यटक म्हणून मला वाटतं। बरोबर, महेश म्हणून भेटले होते पर्यटक म्हणून आले आणि त्यांचेसुद्धा तेच विचार आहेत, पण सगळेच असा विचार करत नाही। जर सगळ्यांनी असा विचार केला तर खरंच इथे सुधारणा होऊन जाईल, पण या गोष्टीचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे। वारंवार सांगितलं जातं सोशल मीडियाच्या माध्यमातून, वारंवार सांगितलं जातं की इथे तुम्ही कुठल्याही प्रकारची घाण करू नका, इथे दारूच्या बॉटल फोडत जाऊ नका, तरी सुद्धा ते केलं जातं आहे, आणि त्याबद्दल कुठेतरी आळा बसला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतो आहे। तर इथे अजून एक पर्यटक आले आहेत गणेश म्हणून, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। माझे नाव गणेश सांबरे, मी पर्यटक म्हणून आलेलो इथे, पण जेणेकरून आपल्याला स्वच्छता राखता येईल याची ज्यांनी ज्यांनी काळजी घ्यायला पाहिजे, एन्जॉय करायला आलेलो आहे ती एन्जॉय करून घ्यावे आणि काळजीपूर्वक करावे ही माझी नम्र विनंती। गेले 2-3 तास आम्ही इथं लक्ष ठेवून आहेत की ज्यांना आम्ही सांगितलं आहे की तुम्ही इथला कचरा उचला, त्यांच्याकडे लक्ष ठेवून आहेत कोणकोण कचरा उचलतं आहे, आणि बहुतेक पर्यटकांनी कचरा वगैरे उचललेला आहे इथल्या, तरी आपण आता लक्ष ठेवूनच
जो आपल्याला दिसेल त्याला आपण 100% कारवाई करण्यास भाग पाडू। मंडई धरणाकडे तोंड केल्यानंतर डाव्या साईडला आपल्याला नेहरुली गावाकडून येता येतं आणि उजव्या साईडला आपल्याला जांबे गावातून येता येतं। तर नेहरुली गावाकडून जर आपण आले तर आपल्याला ह्या बाजूला येता येत नाही। मग काही पर्यटक नदीतून येण्याचा प्रयत्न करतात, पण असा प्रयत्न करू नका, हे धोकादायक होऊ शकतं। शक्यतो या उजव्या बाजूनेच म्हणजे जांबे गावातूनच येण्याचा प्रयत्न करा। धरणापासून जितके लांब तुमची खाजगी वाहने पार्क करता येतील तितका तुम्ही प्रयत्न नक्कीच करा, कारण पुढे आल्यानंतर रस्त्यावरच तुम्हाला वाहने पार्क करावी लागतात आणि खूप अडचणी येतात। तुम्हाला स्वतःलासुद्धा अडचणी येतात आणि इतरांनासुद्धा अडचणी येतात, त्यामुळे याचीसुद्धा तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे। शहापूरपासून अगदी 12 ते 13 किलोमीटर अंतरावर आहे, आसनगाव स्टेशनपासून 16 किलोमीटर अंतरावर आहे। पुन्हा पुन्हा येण्यासारखं हे ठिकाण आहे, नक्कीच तुम्ही भेट देऊ शकता। पण मी सांगितल्याप्रमाणे स्वच्छतेची काळजी घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे, तेवढी काळजी नक्की घ्या। आपल्यासोबत अक्षयसुद्धा आहे, अक्षय म्हणून एक पर्यटक आहे, त्याच्याकडून आपण जाणून घेऊया तो काय म्हणतोय। नमस्कार, माझं नाव अक्षय। इथे बरेच जण पर्यटक म्हणून येतात, फॅमिली वगैरे येते, तर खूप सारे आता मी इथं इथं पाहिलं की बरेच जण प्यायला वगैरे बसतात, तर कृपया एवढी काळजी घ्या की जर तुम्ही सोबत आणलेल्या बाटल्या वगैरे तुम्ही परत रिटर्न घेऊन जा, कारण का ते इथे राहिल्या कोणाच्या काचा वगैरे लागतात, काही जे आहेत ते बिना चपलीचे चालताना दिसले तर त्यांच्या लागतील, त्याची काळजी घ्या। तर कृपया ते इथे टाकू नका, बाकीचे जे आहेत ते तुम्ही सोबत घेऊन जा। आले सगळ्यांनी एन्जॉय करा, एन्जॉय करण्यासारखा स्पॉट आहे, तो सगळ्यांनी एन्जॉय करा। परिवारासोबत कोणी येतात तर त्यांची काळजी घ्या, छोटे लहान मुलं वगैरे असतात तर त्यांना थोडंसं सपोर्ट करा की जेणेकरून कोणी काही पडला वगैरे नाही पाहिजे, तर थोडंसं तेवढी काळजी घ्या। बाकी खूप सुंदर स्पॉट आहे आणि सगळ्यांनी इथे येऊन एकदा तरी एन्जॉय करायला गेलाच पाहिजे। अक्षयने सुद्धा आपल्याला सांगितलं की इथं कशी काळजी घेतली पाहिजे, प्रत्येक पर्यटकांनी हा विचार केला पाहिजे। जसा अक्षयचा विचार आहे तसं प्रत्येक पर्यटकाचा इथला विचार असला पाहिजे, तरच काहीतरी सुधारणा होऊ शकते। खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, धन्यवाद। तर मंडई आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश जरा वेगळा होता, काय उद्देश होता तुम्हाला मी सांगितलं। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या, इथल्या काही सूचना आहेत, तुम्ही जर येता पर्यटक म्हणून तर कोणती काळजी घेतली पाहिजे आपण सांगितलं। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नाही आहे ना, जा लगेच जाऊन करा। नाही आधी सबस्क्राईब करा, बाजूला दिलेली बेल आयकॉन नक्की क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन सफरमध्ये, तोपर्यंत मजेत रहा।